पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापूर दौऱ्यावर. कोल्हापूर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार. सभेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. कोल्हापुरात होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या सभास्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी. आज होणारी सभा जोरदार होईल, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास. जिथे पंतप्रधान मोदी सभा घेतात तिथे उमेदवार उच्चांकी मतांनी निवडून येतो, त्याचीच प्रचिती कोल्हापुरात पाहायला मिळेल. हातकणंगले महायुतीचे उमेदवार धैर्यशील, मानेंना विश्वास. छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदी कोल्हापुरात येत आहेत. कोल्हापुरात विरोधी उमेदवार उभं करणं चुकीचं, खासदार संजय राऊतांचा मोदींवर निशाणा. 29 एप्रिलला पंतप्रधान मोदींची सोलापूरमध्ये जाहीर सभा. यावेळी पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या कारणास्तव काही मार्गावरची वाहतूक बंद ठेवण्यात येणार. पुण्यातल्या 4 मतदारसंघांसाठी 29 एप्रिलला मोदींची सभा. अमित ठाकरे सभेला उपस्थित राहणार, चंद्रकांत पाटील यांची माहिती. 29 तारखेला संध्याकाळी पुण्यामध्ये पंतप्रधान मोदींची सभा, त्यामुळे मवियाची याच दिवशी होणारी सभा पुढे ढकलली. आता मवियाची सभा 30 एप्रिलला होणार. रत्नागिरीत उद्या उद्धव ठाकरेंची सभा. ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी ठाकरे उद्या रत्नागिरीत. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आज लातूर दौऱ्यावर. लातूर लोकसभा काँग्रेस उमेदवार डॉ शिवाजी काळगेंच्या प्रचारासाठी प्रियंका गांधींची सभा. पुण्यामध्ये 3 मे रोजी राहुल गांधींची सभा. पुण्याचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. सभेला महाविकास आघाडीचे इतर नेतेही उपस्थित राहणार. जय भवानी प्रचार गीताबाबत ठाकरे गटाचा फेरविचार अर्ज फेटाळला. प्रचार गीतातील धार्मिक शब्दांच्या आक्षेपावर फेरविचार करण्यासाठी दाखल केलेला अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळल्याची ही माहिती. जय भवानी आमची प्रचाराची घोषणा नाही, या घोषणेने आम्ही मतं मागत नाही, खासदार संजय राऊत यांचं स्पष्टीकरण. अजितदादा शिंदेंचा एकही खासदार निवडून येणार नाही, जनता गद्दारांना मत देणार नाही, संजय राऊतांचा हल्ला. पुढील 24 तासात महायुती उर्वरित सर्व जागांची घोषणा करणार. ठाणे आणि नाशिक दोन्ही जागा शिवसेनेला मिळाल्याची सूत्रांची माहिती. पंतप्रधान मोदी मुस्लिम समाजाविरोधात द्वेष पसरवतात. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींची पंतप्रधान मोदींवर टीका. धाराशिवमध्ये एमआयएम पक्षातला अंतर्गत वाद चव्हाट्यावर. शहराध्यक्ष अजहर सय्यद यांचा गोलाभाई यांच्यावर आरोप. पक्षात सक्रिय नसलेल्यांना उमेदवारी दिल्यानं कार्यकर्ते नाराज. काँग्रेस सरकारच्या 70 वर्षांच्या अनास्थेमुळे पाण्याचा प्रश्न प्रलंबित. उपाय शोधण्यात काँग्रेस सरकार अपयशी. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचा काँग्रेसवर निशाणा. तर गरिबीच्या मुद्द्यावर काँग्रेसने केवळ राजकारण केलं, भारती पवार यांचा आरोप. पुलोदचं सरकार स्थापन केलं ते संस्कार आणि दादांनी केली ती गद्दारी का? धनंजय मुंडेंचा शरद पवारांना सवाल. 2017ला गणेश चतुर्थीला कुठे कशी बैठक झाली हे व्हिडिओसहित मी सांगू शकतो, मुंडेंचा हल्लाबोल. धनंजय मुंडे कशा शिव्या देतात याच्या 4 कॅसेट आमच्याकडे आहेत. मुंडेंनी आमच्यावर टीका करू नये. बीडचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणेंचं मुंडेंना आव्हान. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर हिंगणघाट पोलिसात गुन्हा दाखल. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. निवडणूक आयोग दबावाखाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवडणूक आयोगाकडनं क्लीन चीट मिळाल्याप्रकरणी बाळासाहेब थोरात यांची टीका. नाशिक लोकसभेसाठी शिवसेना खासदार हेमंत गोडसेंनी घेतला उमेदवारी अर्ज. माहितीत नाशिकच्या जागेचा तिढा कायम असतानाच गोडसेंनी घेतला अर्ज. हेमंत गोडसेंनी तुळजापुरात घेतलं भवानी मातेचं दर्शन. नाशिक लोकसभेसाठी घेतलेला उमेदवारी अर्ज देवींच्या चरणावर ठेवत केली प्रार्थना. नाशिकमधील महायुतीच्या तिढ्यात महंत अनिकेत शास्त्रींची उडी. महंत अनिकेत शास्त्री भाजपाकडनं लढण्यास इच्छुक. मी 2 दिवसात अर्ज भरणार, शास्त्रींची एबीपी माझाला माहिती. पंढरपुरात शरद पवारांनी घेतलं विठ्ठल मंदिरात मुखदर्शन. यावेळी अभिजित पाटील उपस्थित. काल माढा आणि सोलापूर दौऱ्यानंतर पवार होते पंढरपूर मुक्कामी. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी कळंबमधल्या चिंतामणीचं घेतलं दर्शन. यावेळी राजश्री पाटील यांनी मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी. निवडणुकीनंतर शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाला मिळेल, भास्कर जाधवांचं वक्तव्य. तर भास्कर जाधव भविष्य सांगतायत, त्यामुळे त्यांनी आपलं नाव बदलून जोशी करावं, रामदास कदमांची टीका. आमच्या पैशांनी निवडणूक लढवली तेव्हा पापाचा पैसा दिसला नाही का? रामदास कदमांचा अनंत गीतेंना सवाल. तर बेईमान अनंत गीतेंचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही, कदम यांचा इशारा. ईव्हीएमबाबत काहीही गडबड होऊ शकते अशी लोकांच्या मनामध्ये भीती, त्यामुळे मतदान सुरळीत होण्यासाठी पोलिसांचं 2000 तरुणांना बूथ यंत्रणा सांभाळण्यासाठी ठेवणार, करण पवारांचं वक्तव्य. 30 एप्रिलला वर्षा गायकवाड उमेदवारी अर्ज भरणार. वर्षा गायकवाड उत्तर मध्य मुंबईतनं निवडणुकीच्या मैदानात. विशाल पाटील नवीन आहेत, त्यांना पुढे जाण्याची संधी होती मात्र त्यांनी घाई केली. अजूनही त्यांनी थांबावा आणि आघाडीचा धर्म पाळावा, विजय वडेट्टीवारांचं आवाहन.
संपूर्ण देशात मोदी सरकार विरोधात वातावरण, इंडिया आघाडीच्या बाजूने जनतेचा कौल आहे, लोक सरकार बदलण्याची वाट बघतात आणि ती संधी आता मतदारांकडे आहे. विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. प्रणिती शिंदेकडून देवेंद्र फडणवीसांचा फसणवीस असा उल्लेख. एक दिवस अधिवेशन घेऊन नाटक केलं, मी खासदार झाल्यावर मराठा आरक्षणासाठी आवाज उठवेन, प्रणिती शिंदेंची टीका. मी 28 जिल्ह्यांना भेटी दिल्या आहेत, यावेळी महाराष्ट्रात मोदींची जादू चालणार, उद्धव ठाकरे हे खलनायक आहेत आणि काँग्रेस आता पक्ष राहिलेला नाही. भाजप नेते दिनेश शर्मांची ठाकरे आणि काँग्रेसवर टीका. भाजप म्हणजे वॉशिंग मशीन आणि वॉशिंग पावडर बनवणारी कंपनी. ही कंपनी इतकी मस्त आहे की 1,00,000 कोटींचा घोटाळा माफ होतो. अजित पवारांच्या क्लीनचिटवरून जितेंद्र आव्हाडांची टीका. या निवडणूक साहित्यांचा आणि सध्याच्या निवडणूक प्रक्रियेचा संबंध नसल्याचं निवडणूक अधिकारी शिंगरेंचं स्पष्टीकरण. शिंगरेंच्या स्पष्टीकरणानंतर जितेंद्र आव्हाडांनी आपली एक्स वरची पोस्ट केली डिलीट. मुंबईत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली. उत्तर मध्य मुंबईतनं उमेदवारी न मिळाल्यानं नसीम खान नाराज. खान यांचा काँग्रेस प्रचारक पदाचा राजीनामा. राज्यामध्ये काँग्रेसने एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही. मुस्लिमांची मतं हवीत तर मुस्लिम उमेदवार का नको, नसीम खान यांचा सवाल. आमदार भास्कर जाधवांचं आमदार रमेश कदमांना आवाहन. गुहागरमध्ये सगळं ठीक आहे, मी चिपळूणमध्ये उभा राहणार, तुम्ही माझा प्रचार करा. भास्कर जाधव यांचं विधानसभा निवडणुकीत चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाची जागा लढण्यासंदर्भात मोठं वक्तव्य. चिन्ह कोणतंही असलं तरी महायुती म्हणून मतदान होणार, त्यामुळे नारायण राणे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, मंत्री दीपक केसरकरांना विश्वास. कोकणचा कॅलिफोर्निया करणार, राजापूरमधल्या सभेत रत्नागिरी सिंधुदुर्ग उमेदवार नारायण राणेंचं वक्तव्य. गेल्या 2.5 वर्षात दहशत निर्माण करण्याचं काम ठाकरे गटाच्या प्रमुखांनी केलं, उदय सामंतांची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका. कोकण एक्सप्रेस सुटली तर चाकरमान्यांना फायदाच होईल, यावर मी काम करणार, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना वादळी वाऱ्यामुळे उडालं मतदान केंद्रावरचं छत. जळगावच्या पिंपळगाव काळे परिसरातली घटना, यावेळी लाकडी खांब अंगावर पडल्यानं कर्मचारी गंभीर जखमी. गेल्या 5 वर्षात महामुंबईत मतदारांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ, मात्र महिला मतदारांची संख्या पुरुषांच्या तुलनेत कमी असल्याचं समोर. मतांचा टक्का वाढणार का, याकडे लक्ष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.